कोल्हापूरमध्ये दिवाळीपासून मटण दरवाढ आंदोलनाला सुरुवात झाली. त्याची कारणं आहेत. याचं कारण असं की मटण विक्रेत्यांनी जी काही बकरी ते कापत होते त्याची कोणत्याही प्रकारे वैद्यकीय तपासणी केली जात नव्हती. जी बकरी कापली जात होती ती जून असायची किंवा एकतर लहान पिल्ली असायची. त्याचप्रमाणे वजन तागडी मापाचं जे काही रिन्युएशन करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलं नव्हतं. त्यामुळं आम्ही जो आपण दर वेळोवेळी वाढवत आहात याला विरोध केला. त्यानंतर खाटेक समाजाने काय केलं की हा दर आम्हाला मान्यच नाही आणि आम्ही तो 600 रुपयेपर्यंत दर करणार आणि विक्री करण्याचा अधिकार आम्हाला आहे असं त्यांनी फरमावलं. त्यानंतर मात्र जनतेनं अन्यायाविरोधात लढा देण्याचं ठरवलं आणि त्या जी काही अन्न प्रशासन खातं आहे, वजनमाप खातं आहे यांच्याकडनं अनेक दुकानावर धाडी पडायला सुरुवात केली आणि त्यामध्ये ज्यावेळेला मापात पाप सुरू झालं, ज्यावेळेला भेसळ होती ही सगळी निदर्शनास आल्यानंतर काही लोकांना नोटिसा गेल्या, त्यांच्यावर कारवाई सुरू झाल्या आणि मग मात्र ही सगळी दुकानं बंद झाली. गेले अनेक दिवस ही दुकानं बंद झाल्यामुळं याचा परिणाम कोल्हापुरांच्या खवय्याबरोबरच पर्यटकांच्यावरही झाले. जे जे कोल्हापूर हे ज्यावेळेला कोल्हापुरात पर्यटक येतात त्यावेळेला कोल्हापूरचा पांढरा तांबडा रस्सा आणि मटण खाण्याची त्यांची फार इच्छा असते, त्यासाठी ते येत असतात. त्यामध्ये हॉटेलमध्ये सुद्धा ते मटण मिळत नसल्यामुळे हॉटेलमध्ये सुद्धा व्यावसायिकांच्यावर परिणाम झाला. नागरिकांचा, पर्यटकांचा, हॉटेल व्यावसायिकांचा विचार करून आम्ही त्यांच्याशी बोलणी केली आणि बोलणीमध्ये 500 जी आम्ही मागणी होती ती 520 रुपये त्यांना दर वाढवून दिला आणि मटण खरेदी करण्यास मान्यता दिली आणि आजपासून सर्व दुकानं सुरू झाली. परंतु यामध्ये काही नियम आणि अटी आम्ही त्यांना घातल्या. यामध्ये पहिले नियम असा आला की सर्व बकरी ही रोगीत आहेत का त्याची वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे. त्यानंतर दुकानात स्वच्छता असली पाहिजे, कोणत्याही प्रकारे एक माशी असता कामा नये. जे काही हुक लोखंडी असायचे गंजलेले ते स्टीलचे असावेत, सतुर ही स्टीलचा असावा आणि त्याचबरोबर वजनामध्ये सुद्धा जे काही कायदेशीर तरतुदीनं त्याची तपासणी केली पाहिजे. वजनात मापात पाप जर केलं तर मात्र आम्ही पुन्हा हे आंदोलन छेडू अशी त्यांना ताकीद दिल्यानंतर, ती ताकीद मान्य केल्यानंतरच हा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आता मात्र कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांसाठी जे काही खवय्ये आहेत त्यांना आता मटण दुकानं सुरू झाल्यामुळं त्याचा स्वाद घेणार आहे हे मात्र नक्की.